औरंगाबादच्या गंगापूर तालुक्यातील वजनापूर गावात गेल्या 4 दिवसांपासून अनोख्या अळीनं गावात थैमान घातलंय. वजनापूरसह परिसरातील पंचक्रोशीतील शेतकरी आणि गावकरी भयभीत झालेत. एखाद्या लष्कराच्या पथसंचलनासारखं या अळ्या एका रांगेत लयबद्ध पद्धतीनं चालताना दिसतात. 10 ते 120 फुटांच्या रांगा पाहिल्यावर या अळ्या माणसावर हल्ला करतायत की काय अशी भीती गावकऱ्यांच्या मनात निर्माण झाली आहे. या अळ्या जमिनीतून निघून एकत्र पद्धतीनं पुढे चालत असतात. या अळ्या नुसत्या चालतच नसतात, वेगवेगळे आकारही दाखवतात. सरळ चालताना सापासारख्या दिसणाऱ्या अळ्या क्षणात ऑक्टोपस सारखा आकारही धारण करतात. ही अळी नेमकी कोणती आहे याचा कुणालाच खुलासा झालेला नाही. गावातील जुन्या जाणत्यांनी ही अशा प्रकारची अळी कधी पाहिली नसल्याचं सांगितलंय. दरम्यान कीटक शास्त्रज्ञांनी या अळीपासून कोणताही धोका नसल्याचं सांगितलंय. मारून टाकले इथं मग काल. अच्छा, अजून दिसू राहिले. भीती वाटते का? आता आमचे जनावर राहते त्या अशा चालत ओझे ओझे, मग असं वाटलं गरज येते जनावर तोंडच जाते. तुमच्याही अंगावर येत? अंगोर बिंगोर नाही, पण आम्हाला भीती वाटली ना त्याची येते म्हणूनच. माझं 55-54 वर्षाचं वय आहे, पण हे असं कधीच आळा दिसले नाही. मग याच्या अगोदरच्या लोकांना दिसलं नाही, आता दिसलं. आता या घरात शिरू आल्या असं वाटतं. ते आता सकाळीच विषय झाला आमचा, त्याला कुठेतरी राहणार एकंदर झोपडे बिपडे करून तिथं जाव काय करून राहिले. जरा अंगवर चेडला याच्या बसून काही त्रास जर झाला. कधीपासून हे? आता 4-5 दिवसापासून तर म्हणजे पवरवलो आम्ही त्याला. तर याच्यापासून कसं जीवनाला धोका आहे का, जनावराला धोका आहे का, मालाला धोका आहे याचं काही जोपर्यंत इथं सरकार जोपर्यंत इथं निदान करीत नाही याच्यापासून काय आजार आहे तोपर्यंत आम्हाला जी भीतीची. आणि ह्या घरात वगैरे घुसताय? हो, घरात घुसताय. याला घरात म्हणजे याला रोजच्या सकाळी झाडून बाहेर काढावं लागतं. याला फंगस नेट नावाने आपण ओळखतो. धोका असा याच्यापासून काही नाहीये. आणि जिथं कुठं जास्त प्रमाणात असेल तर आपण याचं व्यवस्थापन बंदोबस्त करू शकतो. फार काही असं विशेष काही काळजी करण्याचं कारण नाही. हा एक निसर्गामधला जीव आहे, त्याची उत्पत्ती झालेली आहे इथं. फेवरेबल कंडिशन दिसल्या आणि त्याची अंडी इथं टाकल्या गेली, त्यातून हे निघालेल्या आळ्या आहेत सगळे. या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया. आपल्या बरोबर आहेत कीटकशास्त्रज्ञ प्रमोद यादगीरवार. प्रमोदजी, या अळ्या नेमक्या कोणत्या आहेत? वजनापूर गावामध्ये या आढळून आलेल्या आहेत. अशा अळ्या कधी पाहिल्या नाहीत असंही म्हटलंय. काय असतात या अळ्या? अळ्याच्या सुरुवातच्या अवस्थेमध्ये एकत्र खातात. लष्करी अळीचाच प्रकार आहे. निश्चित जरी जवळ घेऊन त्याचं तपासणी केल्याशिवाय ही नेमकं अमेरिकन लष्करी आहे की नाही हे सांगता येत नाही. परंतु त्या लष्करी अळीमधलाच प्रकार असा आहे. आणि अलीकडे जी अमेरिकन लष्करी आलेली आहे, पहिल्यांदा मागच्या वर्षी कर्नाटक, त्यानंतर तामिळनाडू आणि असं करत आपल्या पश्चिम महाराष्ट्रात ती दिसते आहे. विशेषतः सांगली, पुणे, नांदेड, हिंगोली या भागात मोठ्या प्रमाणावर या अळीचा मागच्या वर्षीच प्रसार झालेला आहे. आणि त्यामुळे ती अमेरिकन लष्करी असल्याचीच असावं असं मला वाटतंय. यापासून काही धोका वगैरे नाही, ते काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे. नाहीतर धोका म्हणजे फार मोठा धोका राहू शकतं ते जर आपण योग्य काळजी नाही घेतली. कारण याची अंडी घालण्याची क्षमता एका मादीच फार मोठ्या प्रमाणावर आहे. 1.5 ते 2 हजार अंडी एक मादी घालू शकते. आणि या रेशिओनी जर एका महिन्यात जर ती पसरत गेले, प्रजनन झालं, तर मोठ्या लाखो करोडोच्या संख्येनी ती जवळजवळ 30 ते 45-60 दिवसाच्या आत मध्ये ती. नक्की. धन्यवाद प्रमोदजी, झी24 तासला ही माहिती दिल्याबद्दल.